नमस्कार, माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया बातमीपत्राकडे, पण त्याआधी पाहूया हेडलाईन्स. खेडमध्ये बहिरवली नंबर 2 गावात मध्यरात्री 2 वाजता घराला भीषण आग. आगीत घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान. ज्येष्ठ दिव्यांग मतदारांसाठी घरातून मतदान करता येणार. टपाली मतपत्रिकेचे वाटप वेळेत पूर्ण करा, जिल्हा निवडणूक अधिकारी सिंह यांच्या सूचना. राज्यात सर्वत्र लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होत आहेत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप. आणि ग्रामीण भागात वणवा पेटण्याचे प्रकार सुरूच. वणवा प्रतिबंधासाठी वनप्रेमी संस्थेच्या सदस्यांचे लाक्षणिक उपोषण. आता पाहूया सविस्तर वृत्त. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील बहिरवली नंबर 2 या गावातील एका घराला मध्यरात्री 2 वाजता भीषण आग लागली. आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे, मात्र सुदैवाने या आगीमध्ये कोणालाही इजा झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. आगीमध्ये घराचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून नागरिकांनी खेड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण केल्यानंतर खेड नगरपालिकेचे अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. मुख्य रस्त्यापासून घर 400 ते 500 मीटर आतमध्ये असल्यामुळे व घराकडे जाणारा रस्ता देखील अरुंद असल्यामुळे घराला लागलेली आग विझवण्यासाठी येथे व्यत्यय येत होता. अखेरीस अग्निशमन दलाच्या जवानांनी शेजारील घराच्या सिंटेक्स टाकीमधून एका पंपाद्वारे पाणी उचलून त्यानंतर ही आग विझवली आहे. पहाटे 6 वाजेपर्यंत ही आग विझवण्याचं काम सुरू होतं. मुंबई गोवा महामार्गावर भरणे नाका येथील जगबुडी नदीच्या पुलावर पोटॅशियम सल्फेट हे खत घेऊन जाणारा ट्रक नदीच्या पुलावर मधोमध पलटी झाला. या अपघातामुळे मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारी महामार्गाची एक मार्गिका पूर्णपणे बंद करण्यात आली होती. गोव्याच्या दिशेने जाणारी वाहने दुसऱ्या पुलावरून वळवण्यात आली होती. महत्वाचं म्हणजे शिमगोत्सवानिमित्त मुंबईत कोकणात येणाऱ्या वाहनांची संख्या सर्वाधिक आहे. अशा वेळी हा अपघात झाल्यामुळे महामार्गावरती भरणे नाका या ठिकाणी मोठी रहदारी निर्माण झाली होती. अपघाताचे वृत्त समजताच मदत ग्रुपचे प्रसाद गांधी तसेच खेड पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेऊन मोठ्या क्रेनला बोलवण्यात आले. पहाटे मुंबई गोवा महामार्गावरील भरणे नाका येथील महामार्गावरील जगबुडी नदीच्या पुलावरील एक मार्गिका वाहतुकीसाठी बंद करण्यात आली होती. गेल्या काही महिन्यांतील जगबुडी नदीच्या पुलावरील हा चौथा अपघात असल्याची माहिती समोर येते. मुंबई गोवा महामार्गावर अपघातांचे सातत्य कायम असून बुधवारी सायंकाळी लग्न समारंभावरून परतणाऱ्या कुटुंबियांवर विघ्न निर्माण होऊन अपघात झालाय. दापोली तालुक्यातील रहिवासी महाड तालुक्यात बारसगाव तळीये येथे लग्न समारंभासाठी गेले होते. ते लग्न समारंभ उरकून दापोलीकडे परतत असताना नॅनो चालक सुमित कासेकर हा आपल्या ताब्यातील नॅनो कार घेऊन दापोलीच्या दिशेने जात असताना लोहारे हद्दीत आला असता हॉटेल कदम पॅलेस समोर रस्त्याच्या कडेला उभी असणारी झायलो कारवर भरधाव नॅनो कार आदळून अपघात झाला. या अपघातात 9 जण जखमी झाले असून जखमींवर पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचार करून अधिक उपचारासाठी डेरवन येथे हलवण्यात आले. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची 394 शिवजयंती रायगडावर साजरी करण्यात येणार आहे. यासाठी राज्यातून अनेक भागातील तरुण मावळे ज्योत आणण्यासाठी रायगडावर दाखल झाले आहेत. यानिमित्त महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आकर्षक सजावट देखील करण्यात आली आहे. दिव्यांग व 85 वर्षापुढील ज्येष्ठांसाठी घरातून मतदान करण्यासाठी टपाली मतपत्रिकेचे वाटप वेळेत पूर्ण करा अशा सूचना करतानाच हे मतदान ऐच्छिक असून 1370 दृष्टीहीन ब्रेल साक्षर मतदारांसाठी डमी ब्रेल लिपी मतपत्रिका दिल्या जातील अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी दिली आहे. 85 वर्षावरील मतदार आणि दिव्यांग मतदारांसाठीच्या सुविधांबाबत जिल्हाधिकारी सिंह यांनी आढावा बैठक घेतली. बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, प्रांताधिकारी जीवन देसाई, दिव्यांगांसाठी सामाजिक काम करणाऱ्या संस्थेच्या प्रतिनिधी आदी यावेळी उपस्थित होते. क्षेत्रीय स्तरावरील प्रांताधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. घरापासून मतदान केंद्रावर येण्यासाठी दिव्यांगांच्या मदतीसाठी NSS आणि NCC कॅडेट्सना सोबत ठेवावे, तसेच त्यांना प्रशासनामार्फत घरापासून मतदान केंद्रापर्यंत पिकअपची सुविधा द्यावी, अधिकाधिक मतदान होण्याच्या दृष्टीने मतदार जनजागृतीपर कार्यक्रम घ्यावेत असे यावेळी सिंह म्हणालेत.
कोकणात सर्वत्र शिमग्याची धूम सुरू असून वेगवेगळ्या प्रकारे शिमगोत्सव साजरा केला जातोय. लांजा तालुक्यातील सालपे या गावामध्ये शिमग्याचा अनोखा पालखी भेट सोहळा पार पडला. सालपे गावचे ग्रामदैवत श्रीदेव धावबा यांच्या भेटीला 5 पालख्या वाजत गाजत दाखल झाल्या. हा पारंपरिक नयनरम्य सोहळा अत्यंत उत्साहात आणि आनंदात पार पडला. श्रीदेव धावबाच्या भेटीला आलेल्या या 5 पालख्या म्हणजेच या देवाची भावंड आहेत अशी आख्यायिका ग्रामस्थांकडून सांगितली जाते. दर 5 वर्षांनी हा योग जुळून येत असल्याने हा पालखी भेटीचा सोहळा अत्यंत आनंदात व उत्साहात साजरा केला जातो. या शिमगोत्सव सोहळ्याला हजारो भाविक हजेरी लावतात. पूर्वापार चालत आलेली ही परंपरा आजही तेवढ्याच आनंदाने कोकणात जोपासली जाते. भावंड धावबाची आहेत ती सर्व आज इथे येऊन भेटतात. प्रत्येक भाऊ बहीण श्रीदेव धावबा सालपे हा मूळ मुख्य भाऊ आणि त्याच्यानंतर जे दोन धावबा इंदवटी धावबा वाडगाव बोरोलीतली गंगादेवी आणि पुर्यातली पावनादेवी अशी ह्या 6 भावंडांचा आज थेट पालखी सोहळा इथे संपन्न होतोय. आणि हा थेट सोहळा संपन्न होण्यासाठी सालपे ग्रामस्थ हितवर्धक मंडळाने भरपूर मेहनत करून आजचा महाप्रसाद ढोल ताशाचा पथक आणि मुंबईवरून मराठी पाऊल पडते पुढे असा कार्यक्रम भरगच्चा कार्यक्रम इथे मंडळाने आयोजित केलेला आहे. त्यास आणि येणाऱ्या सर्व भाविकांनी त्यांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे. सालपे गावची जी परंपरा बघितलं तर फार प्राचीन परंपरा आहे. आमच्या वडीलधारी मंडळींच्या सांगण्यावरून सगळ्यात शेवटी 1956 साली हा कार्यक्रम संपन्न झाला होता आणि त्यानंतर काही कारणांनिमित्तानं हा कार्यक्रमाचं आयोजन झालं नव्हतं. परंतु याची नोंद घेऊन आमच्या सालपे ग्रामस्थ हितवर्धक मंडळाच्या सर्व मुंबईच्या कार्यकर्त्यांनी इथल्या प्रमुख सर्व मानकऱ्यांनी आणि सर्व ग्रामस्थांनी मनापासून ही परंपरा चालू करण्याचा एक निर्धार व्यक्त केला आणि पुन्हा एकदा 5 गावातील ग्रामस्थांना त्यांच्या प्रमुख मानकऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांची चर्चा करून त्यांची सहमती घेऊन हा कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेलं आहे. आज या ठिकाणी या सर्वांच्या अथक प्रयत्नातून अतिशय नियोजनबद्ध हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय आणि सर्व आबालवृद्धांना या कार्यक्रमामध्ये फार मोठा आनंद या ठिकाणी मिळतोय. रत्नागिरी जिल्ह्याच्या लांजा तालुक्यातील सालपे या गावामध्ये शिमग्याचा अनोखा पालखी भेट सोहळा पार पडला. सालपे गावचे ग्रामदैवत श्रीदेव धावबा याच्या भेटीला 5 पालख्या दाखल झाल्या होत्या. हा पारंपरिक सोहळा आनंदात पार पडला. यावेळी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांनी या सोहळ्याला उपस्थिती दर्शवत पत्रकारांशी संवाद साधलाय. रावणाने पण अनुशमन करून नेलं होतं सीतेला मिळवण्यासाठी, पण तो त्याचा दुष्ट हेतू जो होता ना तो भगवंताने सिद्ध करून नाही केला. त्यामुळे रावणाने धनुष्यमान घेतल्यानंतर आडवा आला. तर धनुष्यमान मिळवण्यासाठी शुद्ध भावना जे पाहिजे, विचार जे पाहिजे, ताकदवान मनगट पाहिजे, ती या मित्रगटांकडे नाही आहे किंवा सेटिंगवाल्याकडे पण नाही आहे. त्यामुळे आज आमची जी मशाल आहे ती मशालच पेटणार आहे. काही फायदा होणार नाही. पनवेल तालुक्यातील एका खेडेगावात जन्म घेतलेल्या महेंद्र घरत यांनी अल्पावधीतच कामगार नेता म्हणून ख्याती मिळवली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन लंडन स्थित RTF या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने महेंद्र घरत यांची उपाध्यक्षपदी फेरनिवड केली आहे. कामगार क्षेत्रात महेंद्र घरत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना पनवेल मधील पत्रकारांनीही खास दखल घेऊन महेंद्र घरत यांचा त्यांच्या शेलघर येथील निवासस्थानी जाऊन यथोचित सन्मान केलाय. यावेळी कामगार नेते महेंद्र घरत पत्रकारांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून माझगाव डॉक मधील कामगार ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगार संघटनेत उपाध्यक्षपदी झालेली फेरनिवड याचा चढता आलेख स्पष्ट केलाय. यावेळी दैनिक वादळवाराचे संपादक विजय कडू, कोकण डायरीचे संपादक अकबर सय्यद, दैनिक सामनाचे प्रतिनिधी संजय कदम, पत्रकार राज भंडारी, विशाल सावंत, असीम शेख, साबीर शेख, सनीप कलोते, शंकर वायदंडे, रोहिता साळुंखे, प्रेरणा गावंड, अलिशा शेख, क्षितिज कलोते आदींसह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. पायमल्ली होत्या ना इथलं सरकार जे आहे ते सरकार सध्या उद्योग दर्जीन आहे. जी लेबर मशिनरी ती कोलॅप्स झालेली आहे. कोण मदत करत नाही आणि रस्त्यावर याला तर संघटना लढायला मागत नाही. ज्या वलाटी संघटना आहेत त्या आता नेस्तनाबूत झाल्या. तर ही संघटना काय आहे तर आपल्याकडे 200+ युथ ऍक्टिव्हिस्ट आहेत जे काम करतात ऑर्गनायझिंगमध्ये. नवीन लोक येतात, नवीन लोकांना न्याय देतो आपण. वर्षाला 200-300 नोकऱ्या देतोय. महेंद्रगडच्या युनियनचा फायदा काय आहे एवढ्या वर्षामध्ये 7,000 जास्त जॉब आपण दिले. वर्षाला 200-300 नोकऱ्या दिल्या पाहिजेत. जिथं कोण गरीबाला आजमाला नोकरी पाहिजे तर ती मिळाली पाहिजेत. याच्यासाठी या संघटनेमध्ये काम करतो.
आणि इंटरनॅशनलचा फायदा होतो तर समजा डीपीवरचा इथं बंदर आहे, इंडियामध्ये 3 आहे, एशियामध्ये 10 आहेत, जगामध्ये 56 आहे, ते जर इथं नाही मला ऐकले तर आम्ही इंटरनॅशनल कॉल देतो का तुमचं काम सिडनीमध्ये लंडनमध्ये आम्ही थांबवणार, आणि त्याला सॉलिडॅरिटी बोलतात, त्याच्यासाठी या संघाचा फायदा होतो. शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता मेळावा रायगडच्या मुरुडमध्ये पार पडला. यावेळी शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रचार प्रमुख धनंजय मुंडे यांच्यावर थेट निशाणा साधलाय. तर मागील आठवड्यात धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत मुरुडमध्ये शेकापच्या अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. त्याप्रसंगी मुंडे यांनी शेकाप संपली आहे अशी टीका केली होती. याला जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय. पाहुयात नक्की काय म्हणाले जयंत पाटील. त्याला तिथे येऊन निवडून येऊन त्याच्या मतदारसंघात दोघे बहीण भाऊ एकत्र झाले तरी बीडमध्ये वेगळं चित्र होईल एवढंच मी सांगतो. आता त्याच्या बारशाच्या आधी त्याच्या बारशाच्या मुली मी खाल्लेले आहे. त्याच्या आधी शेका पक्ष कधी संपणार नाही. मोठमोठे नेते या जिल्ह्यातून सोडून गेले, आमदार खासदार सोडून गेले, शेका पक्ष आहे तिथेच आहे आणि शेका पक्षाची मतं आहेत तिथेच आहे. एक तरी मत कमी झालं का कुठल्या मतदारसंघामध्ये? आणि आज गेले जे गेले ते फसले, जे गेले त्यांचे फसलेले आहेत, त्यांना तोंड दाखवायला पण आता जागा राहिली नाही अशी परिस्थिती झालेली आहे. पक्ष बदलला शेका पक्ष गेला तो कधीच मोठा होऊ शकत. रायगड लोकसभा मतदारसंघातून सुनील तटकरे महायुतीचे उमेदवार असल्याचे जाहीर झाल्यानंतर सुनील तटकरे हे लोकसभा निवडणुकीत निवडून येणार नाहीत असं वक्तव्य जयंत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केले. देशातलं चित्र बदललेलं असेल आणि म्हणून या ठिकाणी तटकरे पडणारी काळ्या दगड्यावरची रेड आहे. त्यांच्या बरोबर फिरणारे लोक आहेत ते पण आम्हाला सांगतात याला पाडा, आम्ही येऊ शकत नाही. कोण कुठे ह्याच्यामध्ये अडकले, कोण कुठे कॉन्ट्रॅक्ट मध्ये अडकले आणि 5 वर्षांमध्ये अपयशी खासदार म्हणून त्याचं नाव या ठिकाणी नोंदवलं. इथे साहेबांनी काम कमी केलं असेल पण त्यांनी संपर्क या जिल्ह्यामध्ये केला आणि विशिष्ट गोष्ट म्हणजे इथेच्या अंगावर कुठलाही डाग नाही हे त्यांचं भांडवल मोठ्या प्रमाणात आहे. काम करतील कमी करतील परंतु या ठिकाणी त्यांनी जी कामं केली केंद्र सरकारच्या बाबतीमध्ये ती होती पण त्यांनी संपर्क ठेवला आणि हाच आमचा खरा राग होता. आमच्या बरोबर त्यांनी एनडीची कामं केली पण आमच्या बरोबर संपर्क ठेवला नाही. आज एका माजी काँग्रेसच्या आमदाराने माझ्याजवळ काल फोन केला तर इथे माणूस चांगला आहे आणि नक्की पण आहे. आज त्यांना वेगळा वातावरण मिळालेलं आहे. तुम्ही बघता तुम्ही फिरतात माझ्यापेक्षा तुम्हाला जिल्ह्यातली आणि मतदारसंघातली माहिती आहे कोण काय बोलतं काय नाही आहे. पण 5 वर्षाकरते आपले खासदार म्हणून जे काम करायला पाहिजे ती कामं त्यांनी केलेली नाहीत ते आणि कुठल्या तोंडाने ते आता मतमागाला जाणार. रायगड लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे तर आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्यामध्ये निवडणुकीत लढत पाहायला मिळणार आहे. असे असताना रोहित पवार यांनी रायगडमध्ये सुनील तटकरे यांना खासदारकीवरून काढायचे व अनंत गीते यांना निवडून आणायचे असे लोकांनीच ठरवले असल्याचं वक्तव्य केले. इथं लोकांनीच ठरवलेलं आहे सुनील तटकरेंना आपल्याला खासदारावरून काढायचंय आणि गीते साहेबांना तिथं निवडून द्यायचंय. त्यामुळे इथं वातावरण गरम तापलेलं आहे, गरम झालेलं आहे. उमेदवाराला आणि जे महाविकास आघाडीचे सर्व नेत्यांना जिथं जिथं वाटेल तिथं मी एक कार्यकर्ता म्हणून येईल आणि एखादी मोठी सभा असेल तिथं इतर मोठ्या नेत्यांबरोबर साहेब नक्कीच असतील. रायगडमध्ये रोहित पवार यांनी राज्यात महाविकास आघाडीच्या बाजूने वातावरण असल्याचं प्रतिपादन केले. नेत्यांनी केलेली गद्दारी लोकांना आवडलेली नसून लोकशाही संविधान टिकवण्यासाठी प्रकाश आंबेडकर सकारात्मक भूमिका घेतील असंही ते म्हणालेत. लोकांना विचारलं, लोकांशी चर्चा केली, लोकांचा अंदाज घेतला तर महाविकास आघाडीच्या बाजूली वातावरण वाढतंय. शेतकरी कष्टकरी आणि शहरी भाग नाही घ्या नाही तर ग्रामीण भाग जे काही कुटुंब फोडले गेले पार्टी फोडले गेले विचारला गद्दारी या महाराष्ट्रामध्ये अनेक नेत्यांनी केली हे लोकांना आवडलं नाही. त्यामुळे महाविकास आघाडीला खूप चांगलं यश येताना आपल्या सर्वांना बघायला मिळेल. खरं तर अपेक्षा होती ते आपल्याबरोबर येतील पण अजून थोडे दिवस थांबूया त्या बाबतीत काहीतरी सकारात्मक होईल अशी आशा आपण सर्वजण ठेवूया. कारण का प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपल्या सर्वांना एकाच गोष्टीसाठी लढायचं आहे की संविधान टिकलं पाहिजे, लोकशाही टिकली पाहिजे आणि ही गोष्ट
प्रकाश आंबेडकर साहेबांच्या मनामध्ये आहे, त्यामुळे काहीतरी पॉझिटिव्ह होईल अशी अपेक्षा येत्या काळामध्ये आपण बघू. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून केंद्रीय मंत्री असूनही नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाली नाही ही तर नारायण राणेंची राजकीय अधोगती आहे अशी टीका ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ येथे युवा महाराष्ट्र अभिमान मेळाव्यात मार्गदर्शन करताना केली महाड मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची विकास कामे सुरू असून या विकास कामांवर आकर्षित होऊन शिवसेनेत पक्षप्रवेश होत असल्याचं सध्या दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आमदार भरत गोगावले यांच्या प्रयत्नाने पोलादपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेला ओंबळी गावाकडे जाणारा रस्ता यासह गावातील इतर कामे मार्गी लागत असल्याने ओंबळी येथील मुंबई पुणे ठाणे येथील चाकरमानी व असंख्य ग्रामस्थांनी आमदार गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केलाय. यावेळी माजी रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, तालुका प्रमुख निलेश अहिरे, सहसंपर्क प्रमुख किशोर जाधव, पोलादपूर नगरपंचायत नगराध्यक्ष सोनाली गायकवाड आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री कोणताही प्रसंग आला आणि कुठेही आला तरी व्यासपीठाबद्दल आम्ही सगळी मंडळी तुमच्या पाठीमागे आहोत हे तुम्हाला असा एक गाव नाही, वाडी नाही, वस्ती नाही की तिथं या दोन वर्षामध्ये आम्ही काम नेलं नाही. पोपलेच्या मुळ्यासारखी आमची 7.5 घर आहेत. आज आम्ही आता इथून आपलं एक गौरवाडी आमची चांदेची कुठली रे चांदे गौरवाडी वरती डोंगर माध्यमाच्या मुलाखतीवर तुम्ही गेला असाल तर आता तुमची 4-व्हीलर जा 2-व्हीलर जा डायरेक्ट त्याच्या मंदिराच्या दारामध्ये जाते. एकी गाव एकी वाडी वस्ती शिल्लक राहणार नाही. आता हा एक आपला या धनगरवाडीचा राहिला तो आणि दुसरा रस्ता जो इकडून तुम्हाला दादावाडी तामसाडीला मिळवायचा आहे तोही पुढच्या बजेटमध्ये त्याला मी पैसे टाकून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या पूर्वतयारीची बैठक नुकतीच पार पडली. या मेळाव्याला रायगड जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन मनसे नेते तथा माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शिवाजी पार्क मुंबई येथे दरवर्षी गुढीपाडव्याला मेळावा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्याचप्रमाणे यावर्षी देखील 9 एप्रिल रोजी गुढीपाडव्याला मनसेचा मेळावा मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला असून मेळाव्याला रायगड जिल्ह्यातून मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी केले. या क्षणाचे साक्षीदार म्हणून व्हायला तुम्हाला यायचंय, त्याचं यजमान म्हणून तुम्हाला तिकडे यायचंय, तर ही एकदा खूणगाठ नक्की मनाशी बांधा की एक अविस्मरणीय अनुभव घ्यायला आपल्याला सगळ्यांना तिकडे यायचंय आणि तो मोठ्या संख्येने घेण्यासाठी जे आपल्याला करायचं असेल काय त्याचं नियोजन करायचं असेल तुम्ही पुढच्या काही दिवसांमध्ये त्या सगळ्या बैठका तुम्ही घ्या, वाड्या वस्त्यांमध्ये जाऊन त्या बैठका घ्या. कारण त्याचं आत्ता सावंत साहेबांनी आज सकाळी सांगितलं होतं पण आत्ता सांगितलं नाही, तुमच्या बरोबर येणारी संख्या आणि तुमच्या बरोबर तिकडून निघणार त्या वाड्यापासून वस्त्यांमधून निघणारी माणसं ही त्या सभेचं भवितव्य नाही ठरवणार आहे. ती तुम्ही किती गरज आहे तुमचं त्या वाडी वस्तीमध्ये तुम्हाला पुढच्या निवडणुकाला जेव्हा उभं राहायचं आहे तेव्हा तुमचं भवितव्य ती ठरवणार आहे. ती तुमच्याकडे बघतात की तुमच्या बरोबर किती लोक वणव्याबाबत जनजागृती करून देखील ठिकठिकाणी ग्रामीण भागातून वणवा वाढण्याचे प्रकार सुरूच आहेत. याबाबत ठोस उपाययोजना झाल्या पाहिजेत आणि वन समित्यांना सक्षम केले पाहिजे अशा प्रकारच्या मागण्या करून महाड वन विभागाच्या कार्यालयासमोर वनप्रेमी संस्थेने लाक्षणिक उपोषण सुरू केले. महाडमधील वनप्रेमी सामाजिक विकास मंडळ ग्रामीण भागामध्ये वणवा रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे. महाड वन विभागाकडून गेल्या अनेक वर्ष विविध प्रकारे जनजागृती देखील केली जाते.
मात्र तरी देखील खाजगी मालकी क्षेत्रामध्ये वणवे लागण्याचे प्रमाण सुरूच आहे. वनप्रेमी सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष किशोर पवार आणि दीपक अमराळे यांनी वणवा रोखण्यासंदर्भामध्ये विविध प्रकारच्या मागण्या केल्या, परंतु वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे महाड वनविभाग कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरू केले. त्यावेळी वनप्रेमी संस्थेचे दोन सदस्य देखील उपस्थित होते. याच्यावरती जशी हागणदरी मुक्ती आहे, तंटा मुक्ती आहे, त्याप्रमाणे वणवा मुक्तीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. महाड तालुका जर बघितला तर हा पर्यावरणदृष्ट्या खूप संवेदनशील तालुका आहे. इथं दरडी गेलेली आहे, जिथं पूर येत आहेत, आणि ह्याला कारण ग्लोबल वॉर्मिंग जसं आहे तसंच इथली जी जंगलांची हानी चालली, इथले जे वणवे आहेत तेच कारणीभूत आहेत. आणि जर हा महाड तालुका आणि इथली जी दरडग्रस्त जी गावे आहेत ती वाचवायची असतील तर वणवे आणि जंगलांचं रक्षण हे करणं आपल्याला क्रमप्राप्त आहे. आणि हे आजचं जे उपोषण आहे ते यासाठीच की हे वणवे थांबले पाहिजेत. आमच्या माहितीप्रमाणे जवळजवळ 40-50% जंगलं जी आहेत ती वणव्यांमध्ये जळालेली आहेत. तर याचा अभ्यास केला पाहिजे, कुठली जंगलं जाळत आहेत आणि याच्यावरती उपाययोजनाही केले पाहिजे. महसूल क्षेत्र आणि वनविभागाचे क्षेत्र हे असे दोन प्रकार आपल्याकडे मोडतात. तर त्याच्यापैकी आमच्या अखत्यारीत असलेलं वनविभागाचं क्षेत्र, त्याच्यामध्ये लागलेल्या कुठल्याही वनविभागामध्ये आपले स्थानिक कर्मचारी हे त्वरित तिथं जागेवर जाऊन आणि ते विझवण्याबद्दलची कारवाई करत असतात. त्याच्यामध्ये स्थानिक NGO आणि तिथले ग्रामस्थ यांच्या मदतीने तो वणवा विझवला जातो आणि त्याबद्दलचे लगेच कागदपत्र तयार करून आणि त्याच्यावर गुन्हा नोंद करून आणि त्याची माहिती ही वरिष्ठ कार्यालयाला दिली जात असते. वनप्रेमी संस्था यांचे श्री किशोर पवार यांची मागणी आहे की बाबा हे जे वनवे लागत आहेत तर याच्यामध्ये अजून सुधारणा होऊन विझवण्यामध्ये सुधारणा होऊन आणि ते लागू नये याकरता त्यांनी आपल्याकडे पत्र लिहिलेलं होतं. पनवेल तालुक्यातील जासई बेलपाडा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष मधुकर कडू यांनी आपण करीत असलेल्या सेवाभावी कार्यामुळे गावातीलच काही अपप्रवृत्तीची मंडळी आपल्याला नाहक त्रास देत असून याबाबतचे निवेदन त्यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त, तहसीलदार पनवेल व बेलपाडा ग्रामपंचायतीला पाठवले असून त्याच्या प्रती माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना देखील पाठवण्यात आले. देवाच्या पायऱ्याने रुंदावून तोडल्याने मला इतकी तकलीफ झाली, मी पोलीस स्टेशनला फोन केलो. पोलिसांनी सांगितलं की तो आमचा गम नाही, ग्रामपंचायतचा आहे, पंचायत समिती आणि गटाधिकारी आणि तहसीलदार. तर मी असं अर्ज देऊन आधीपर्यंत मला इथे काहीच नाही, त्याची फोरतोडी तर चालूच ठेवलेली आहे. तर यांची पहिल्यापासून गुंडशाही चालू आहे दिसतं, कारण हे खंडणीवाले आहेत सगळे. वेळोवेळ मी कुठला चांगलं काम केलं का ते माझ्या कामात म्हणजे पूर्णपणे अर्थाला म्हणून दादागिरीचं दमबाजी करतात. मी नसलो तर माझ्या घरी येऊन बाई माणसांना पण दम देऊन जातात. आता जे कसं आता सर्व म्हणजे फॉर्म भरायची गरबरी जात आणि मी पण उमेदवार आहे आणि मी पण फॉर्म भरायचे येत आहे. पण आता कसे आचारसंहिता लागली मुलं आम्ही उपोषण करणार नाही, पण याचा विलक्षणचा ज्या वेळेला निकाल लागेल त्यानंतर आम्ही 10 दिवसानंतर कधी पण उपोषणला मी तयारी ठेवू. आमचं असं म्हणणं आहे की जे आम्हाला त्रास दिलेला आणि आम्ही जिथे जिथे आम्ही हे पाठवलेले आहोत, लेटर पाठवले तर आम्हाला तिथं म्हणजे आम्हाला जर न्याय नाही मिळाला तर आम्ही आम्हाला उपोषण करू शकतो आणि त्याची आम्हाला आमची तयारी आहे. आम्ही एवढं करून सुद्धा आम्हाला जर न्याय नसेल आणि आमच्या विरुद्ध जर कोणी करायला गेलं पोलीस स्टेशनला तर लगेचच शासनाची गाडी येते, मग आम्हाला का न्याय मिळत आम्ही कुठे जाणार न्याय मागायला? आम्हाला पण न्याय मिळायला पाहिजे ना. आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही सर्व परिवारासकट कडू पडकर आम्ही सर्व उपोषणाला बसू. या बातमीसह वेळ झाली बातमीपत्रात इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा कोकणच्या हक्काचं व्यासपीठ, फक्त माझे कोकण.